नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कोल्हापूर शहराचा काँग्रेस पक्षाचा जाहीर झालेला उमेदवार लाटकर यांची उमेदवारी बदलण्यात आली, कारण सर्वेच्या रिपोर्टमध्ये त्यांचा पराभव दिसून येऊ लागला। त्यामुळे लाटकर यांची उमेदवारी बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या पद्धतीनेच सांगली विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाची, ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे तो उमेदवार बदलून काँग्रेस पक्षाचा पाठिंबा श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना देण्यात यावा, कारण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची हॅट्रिक रोखण्याचं काम श्रीमती जयश्री वहिनीच करू शकतील असं सांगलीतील सर्वे रिपोर्टनुसार माहिती मिळत आहे। आणि त्यामुळे येत्या 4 तारखेला काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार बदलून त्या ठिकाणी श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा, कारण जनाधार असणारा उमेदवार सांगलीत 282 विधानसभेत असणे गरजेचे आहे आणि हा जनाधार श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे असं एकंदरीत दिसत आहे। त्यामुळे श्रीमती जयश्री वहिनी यांना काँग्रेस पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी विचार करून पाठिंबा द्यावा, अन्यथा या ठिकाणी लोकसभेप्रमाणे सांगली पॅटर्नचा उदय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितलं आहे। 282 सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सांगलीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून सांगलीतील वरिष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर आमदार बाळासाहेब उर्फ विश्वजीत कदमसाहेब, सन्माननीय विशालदादा पाटील खासदार हे सांगलीची जी उमेदवारी हे अधिकृत दिलेले, त्या उमेदवाराच्या पाठीमागे कुठं अर्ज भरताना दिसले नाहीत किंवा त्या कुठल्याही प्रचारामध्ये दिसले नाहीत, शिवाय कुठलाही नगरसेवक किंवा वरिष्ठ ह्या जिल्ह्यातील नेते कोणीही सांगलीतील अधिकृत उमेदवार असणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं प्रचारामागं कोण दिसत नाही असं एकत्र दिसते। यावरून माझं एक वेगळं मत आहे की ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहराचा काँग्रेस पक्षाचे दिलेला तो राजेश लाटकर हा उमेदवार बदलून त्या ठिकाणी नवीन उमेदवार दिला गेला, त्याच पद्धतीने सांगली शहरात 282 विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारही कोल्हापूर पद्धतीने सांगलीमध्ये द्यावा, कारण या सांगलीमध्ये 2 गटांमध्ये वर्चस्व निर्माण झाल्यामुळे आता या ठिकाणी श्रीमती जयश्री वहिनीसाहेब मदनभाऊ पाटील यांनी या 282 विधानसभेमध्ये अर्ज भरला आणि त्याही इच्छुक आहेत आणि त्यांनी कालच एक सर्वांसमोर जाहीर केले की येत्या 5 तारखेला मी प्रचाराचा नारळ पडणार, याचाच अर्थ की त्यांची उमेदवारी फायनल आहे। म्हणजेच काँग्रेसचा दिलेला अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचीच दुसरी असणारी पार्टी किंवा दुसरी असणारी एक बाजू म्हणजेच जयश्री वहिनी साहेब या ही उमेदवारी मागे न येण्याच्या आपल्या ठाम मतावर आहेत। त्यामुळं या शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की दोघांच्या भांडण्यामध्ये तिसऱ्यांचा लाभ। म्हणूनच माझं वैयक्तिक मत आहे किंवा ही जी उमेदवारी दिली याचा रिपोर्ट किंवा या जनतेचा सर्वे घेऊन ही उमेदवारी द्यायला पाहिजे होती। ही उमेदवारी देताना सांगलीतील वरिष्ठ नेत्यांना कुठल्याही विश्वासात घेतलेला दिसत नाही असं एकंदरीत दिसतंय, कारण ही जी सांगली विधानसभा 282 जी उमेदवारी आहे, उमेदवारी महाराष्ट्रातून न देता डायरेक्ट दिल्लीमधून आणली आहे, त्यामुळे कुठल्या निकषावर दिल्लीवाल्यांनी उमेदवारी दिली हा मोठा प्रश्न आहे। कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी किंवा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांना ॲक्च्युली काय परिस्थिती चालली असते हे जिल्ह्यातील त्यांना माहिती असते, परंतु ही उमेदवारी देताना ह्या वरिष्ठ नेत्यांना किंवा या शहरातील या जिल्हाध्यक्ष आमदार सन्माननीय विक्रमदादा सावंत असतील किंवा या जिल्ह्यातील वरिष्ठ नेते असतील ह्यांना कुठल्याही मला वाटतंय की विचारात न घेता ही उमेदवारी दिली आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्या लाभ असा होऊ नये या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची हॅट्रिक रोखण्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे की या सांगली 282 विधानसभा मतदारसंघातून श्रीमती जयश्री वहिनीसाहेब यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी माघार घेण्याची भूमिका नकारत घेतली आहे, त्यामुळे निवडणूक लढवणं अशी भूमिका जाहीर घेतल्यापासून त्यांच्या पाठीमागे असणारे वरिष्ठ नेते, त्यांच्या पाठीमागे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य किंवा आत्तामक सांगलीकर जनता ही त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे ही उमेदवारी अधिकृतपणे आता देता येणार नाही, परंतु अधिकृतपणे काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा द्यावा अशी माझी वैयक्तिक मत आहे। कारण ह्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दोघांच्या भांडणामध्ये तिसरा येऊ नये असं वरिष्ठांनी दखल घेतली पाहिजे आणि येणाऱ्या आत्ताच्या 4 तारखेपर्यंत जे उमेदवारी अधिकृत काँग्रेसने दिलेले त्यांना माघारी घ्यायला पाहिजे आणि जरी तिने माघारी नाही घेतली
तरी त्यांचा पाठिंबा श्रीमती जयश्री वणी साहेब यांना द्यावा अशी एक माझी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी विनंती आहे.